तर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे कपडे फाडणाऱ्याला 10 लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा राष्ट्रवादीच्या रेखा तौर यांनी केली आहे। रेखा तौर या असंघटित कामगार विभागाच्या प्रदेश उपाध्यक्ष आहेत। तर त्यांनी एक मोठी घोषणा केल्याचं पाहायला मिळते। सुप्रिया सुळे यांनी खालच्या पातळीवर सत्तारांनी टीका केली होती आणि त्यानंतर आता रेखा तौर यांनी या ठिकाणी बक्षिसाची घोषणा केली आहे। कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे कपडे जो फाडेल त्याला 10 लाख रुपयांचं बक्षीस देणार अशी घोषणा त्यांनी केली आहे। राष्ट्रातील कार्यकर्त्यांना मी विनंती करते की अब्दुल सत्तार जिथे दौऱ्यावर जिथे महाराष्ट्रात फिरतील तिथे त्यांचे कपडे फाडा। जे कपडे फाडेल त्याला 10 लाख रुपये मी बक्षीस देईन। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। कृषी मंत्री अब्दुल सत्तार आज बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर जाणार होते पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे कान टोचल्यानंतर सत्तारांनी बुलढाणा जिल्ह्यातील नियोजित दौरा रद्द केलाय। त्यामुळे अब्दुल सत्तार आता अज्ञातवासात गेल्याची चर्चा सुरू झाली आहे। खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे सत्तार चर्चेत आहेत। त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर आंदोलन सुरू केलंय। तसं सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर सत्तार यांना जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिला होता आणि यानंतर सत्तारांचा बुलढाणा दौरा रद्द झाल्याची माहिती आहे।